आणि नक्कीच मी तुम्हाला चान्स देणार आहे एक इनिंग साठी 100%. तुम्ही पहिली इनिंग करा आणि चेसिंग साठी माझ्याकडे द्या. संदीपजी गायकवाड सर पुढील समालोचनासाठी येत आहेत आपल्या समोर. धन्यवाद अनिल सर. ऍक्च्युली काही मित्र बरोबर आमचे लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं दादा तर जाऊया आपण. ऑफिशियल्स आहेत काही लाईव्हच्या माध्यमातून आमचे काही मित्र परिवार आहेत आणि जरूर हा सामना पाहतात. खास करून आम्ही पाहतोय आमचे सर्वांचे लाडके आदिजी धुले हा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. त्याचबरोबर आमचे कर्जत क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गायकर सर त्यांचंही या सामन्यासाठी खूप सारं लक्ष आहे. कारण दोन असे संघ आहेत या ठिकाणी. एकीकडे ऑसिशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या गावातील संघ म्हणजे वेनगाव संघ हा इथे खेळतो आणि दुसरीकडे या ठिकाणी ऑसिशन पदाधिकारी अनिलजी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही संघ आपण पाहतोय वंजरपाडा संघ या ठिकाणी खेळतोय. खास करून भरपूर असे प्रेक्षक आहेत आमचे. आपण पाहतो या ठिकाणी या सामन्याच्या चतुर्थीने आपण पाहिलं गेलं तर वाट पाहतो या मॅचचा हिरो मागील मॅचचा हिरो रोहन हा ठरला या मॅचचा हिरो. रोहन तलेगाव संघाकडून ज्यांनी सुरेख कामगिरी केली तो ठरला त्या मॅचचा हिरो. तर जाऊया मैदानावरती आपण पाहतो पांडुरंग मिसाळी या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेतात. अनेक आमचे पाठीराखे आहेत अर्थात वेनगाव संघाचे आलेले पाठीराखे आणि वंजरपाडा संघाकडून आलेले पाठीराखे या मॅचचा आनंद घेतात. जाऊया मैदानावरती सुरू करूया क्रिकेटला विश्वास गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू त्रिफला करत असताना पहिल्या चेंडू वरती झटका दिलाय. पहिला आदरा पहिला गडीगारात पहिल्या विकेटचं बदन पहिला फलंदाजाला मार्गस्त आणि पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त ठोक दिले. हॅलो. तर जाऊया पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्रिफलाजी झाला सुयोग. आपण पाहतो एक लाजवाब अष्टपैलू खेळाडू डावखुरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये वन डाऊनला रवाना झालाय. पहिल्या चेंडूवरती विश्वासने पहिला विकेट प्राप्त केला. इथे पुन्हा एकदा दुसरा चेंडू क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली गेली. पॉइंट गल्ली कव्हर पॉइंट जरूर आपण पाहतोय.
तीन षटकाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आदिजी धुले सर हा सामना आपण पाहतो घर बसल्या. खऱ्या अर्थाने आपण पाहता आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शिवशक्ती चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात पाहतोय वंजारपाडा संघाकडून. पुढचा चेंडू ओमसाई राम वंजारपाडा संघ या ठिकाणी आपण पाहतो. शत्ररक्षण करत असताना राणा प्रताप वेनगाव संघ थोडा पहिल्या तीन चेंडू मध्ये अडचणीत सापडलाय. पहिल्या चेंडूवरती विजय माघारी परतला होता, त्यानंतर लगातार निर्धाव चेंडू आपण पाहतोय. तीन चेंडू एक विकेट प्राप्त झालाय. चांगली सुरुवात आपण पाहतोय ओमसाई राम वंजारपाडा संघाकडून. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती विश्वास, जो जितून विश्वास दाखवलाय त्या विश्वासावरती चांगली कामगिरी करत असताना हा चौथा चेंडू. पुन्हा एकदा पाहिला गेला शरीर वेदक चेंडू होता, चांगला चेंडू. लगातार सुरेख कामगिरी करत असताना चौथा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय विश्वास. अफलातून गोलंदाजी, लाजवाब कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर आपण पाहिलं गेलं कर्जत तालुक्यातील दोन संघ आहेत, दोन्ही आपण पाहिलं गेलं ग्रामीण विभागामध्ये मोडत असतात. एक नव्याने तयार झालेला हा ओम साई राम हा संघ सध्या आपण पाहतोय एक नव्याने तयार झालेला संघ आहे. नवीन नवीन खेळाडू आहेत, अनेक वर्ष क्रिकेट पासून दूर होते, आता त्यांना संधी भेटले म्हणून एक नवीन संघ बांधणे आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. जितू आगे आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे आहे, त्यांनी सपोर्ट केलेला संघ आपण पाहतोय. संघाला मार्गदर्शक म्हणून आपण पाहतोय अनिल माली, पांडुरंग मिसाळे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संघाला पाठीराखा म्हणून कामगिरी करतात. तसेच आमचे संदेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेतात. पेनगाव संघाला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सूरज असेल खूप सहकार्य त्याचं. इथे सुरेख चेंडू पुन्हा एकदा क्लीन बॉल करतो, बॅटर बोल्ड होतोय, फलंदाज बाद झटक्यावरती झटका दिला जातोय. पहिला चेंडू विकेट होता, त्यानंतर लगातार चेंडू निर्धाव फेकले आणि इथे विकेट प्राप्त केला. पहिल्या षटकातील पाच चेंडू निर्धाव फेकत असताना दोन विकेट प्राप्त केलेत, लाजवाब कामगिरी. एक सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय विश्वासची. इथे पुढचा चेंडू कसा असेल तत्पूर्वी संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला, ठोक डीजे. विनू साठी हा पुढचा चेंडू निर्धाव षटक, अफलातून गोलंदाजी. सहा चेंडू निर्धाव फेकले गेलेत. जर खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, उर्वरित प्रेक्षक आहेत तलेगाव संघ आपण या ठिकाणी आहेत. जोरदार त्याला उंचावणार विश्वास साठी अफलातून कामगिरी सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली गेली. सहा चेंडू निर्धाव फेकणे म्हणजे खायची काम नाही मित्रांनो. सहा चेंडू मध्ये तीन षटकार ठोकू शकतात, तीन चौकार मारू शकतात, एका षटकात 15-20 धावा करू शकतात, पण एखाद्या संघाच्या विरोधात सहा चेंडू निर्धाव फेकणं म्हणजे तारीफ करावी लागेल. तारीफ उनकी की जाती है जो तारीफ के काबिल होते है, तारीफ उनकी ना की जाती है जो तारीफ के ना काबिल होते है. इथं तारीफ करावी लागेल या गोलंदाजची विश्वासची, त्याच्या माध्यमातून फेकले गेले हे सहा चेंडू निर्धाव. ज्या संघाने मालेगाव संघाला वन हँड पराभूत केलं त्या संघाला सध्या तरी अडचणीत ढकललंय. इथे विश्वास या गोलंदाजाने नवीन गोलंदाज, दुसरा षटक, दुसरा गोलंदाज संकेत बाबरे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक ला असेल सुराज, ज्याने सहा चेंडू नॉन स्ट्राईक ला उभे राहून पाहिले गेलेत. इथे दुसरा षटकातील पहिला चेंडू केलेला संकेत बाबरे.
इथे सुरेख चेंडू संकेत नाही सुरेख कामगिरी केले पहिल्या चेंडू होती सूरजला या ठिकाणी झाकला गेला रात अंधेरी है कायम रहेगी गोलंदाज गंदबाजी करता रहेगा और करता रहेगा या पद्धतीने आपण पाहिलेला टाकलेला चेंडू पहिल्या चेंडू होती विकेट प्राप्त केलाय झटका दिलाय या ठिकाणी वेंगाव संघाला सूरज सारखा फलंदाज माघारी आपण पाहतो पाठवलाय इथे अडचणी संपवलाय तो वेंगाव संघ ठोक दिजे इथे आपण पाहतोय संदेश नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झाले तिथे पंचांचा इशारा आमच्या परत पोहोचेल खराब चेंडू स्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव अनेक धावसंख्या आपण पाहतोय चौक्या फलकावरती लागली नाही पण फोकटची आणि मोफतची धावसंख्या एक या ठिकाणी लागली गेले धावसंख्या ओपन झाली इथे फुल लेंथचा चेंडू ओपन करून दिले धावसंख्या इथे नॉन स्ट्राइक डेंजर दोन कडे होता संदेश इथे चेक केलं जाईल फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का नाही हे पाहिलं जाईल मजा येते कधी कधी जर तिसऱ्या पंताची मागणी केली ना क्रिकेट मध्ये काय घडतं काय नाही त्याचं माहित पण नसतं ना पण ते टीव्ही पाहण्यासाठी खास करून त्या ठिकाणी आले असतात नॉट डाऊट आहे कारण पहिल्या जमान्यामध्ये जत्रा असली ना तर पडद्यावरती पिक्चर असायचं ना फ्लॅश फिरते तसं तिथं पाहण्याची सर्व जायचे इथे तिसऱ्या पंचाची मागणी केली ना क्रिकेटचे किती नियम माहीत असतील माहीत नाही अनिल सर पण तिथे सर्वजण चेक करायला येतात बस गर्दी इथे चांगला चेंडू सरळेशी चेंडू निघून गेला संकेत बापरे लाजबाब खेळाडू आहे आणि वेंगाव संघालाही माहिती आहे हा खेळाडू तिन्ही फॉर्मेट मध्ये आपण पाहतोय तिन्ही लीग स्पर्धेमध्ये कर्जत प्रीमियर लीग असेल कर्जत खालापूर सुधागड प्रीमियर लीग असेल रायगड प्रीमियर लीग असू दे प्रत्येक लीग मध्ये या खेळाडूंचा सहभाग झालेला आहे असा हा गोलंदाज संकेत बाबरे टॅप केला चेंडूला इथे चांगला चेंडू इथे सुरेख धाव पिढा प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होता एक धाव या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेने आमचे स्कोरर मित्र प्रणव राजापूर राजपूरकर आमच्या सोबत आहेत बघा राज पण आहेत आणि कपूर पण आहेत आणि राव पण आहेत सर्व काही प्रणवच्या ह्याच्यामध्ये छुपलं गेलंय आणि खास करून प्रणवने या स्पर्धेसाठी इतर त्याच जो कामधंदा आहे बंद ठेवलाय इथे फुल लेंथचा चेंडू फुलटा चेंडू शतरक्षक पोहोचेल का तिथे संकेत स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये सुटला खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं अक्षय तिथ परत पोहोचू शकला असता पोहोचला सुद्धा होता पण इथे संकेतने स्वतः वरती विश्वास दाखवला दोन धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात आणि दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात आणि या दोन धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो पाच या आकड्यावरती या षटकातील शेवटचा चेंडू असेल खऱ्या अर्थाने आमचे अनिल सर म्हणाले होते कुठेतरी 30-35 परत धावा घेऊन जा पण अनिल सर आता परत असं काही निदर्शनात आलं नाहीये इथे चांगला चेंडू षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय विश्वास आणि त्यानंतर संकेत यांनी टाकलेली अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय दोन षटकामध्ये या संघाने धावसंख्या खर्च केले ती पाच आणि पाच धावा बनवल्यात ते वेंगाव संघाने येणारं शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉग वार ज्याला नेहमीच हानामारीचं षटक म्हटलं जात आहे जर अनिल सर गावशा भाषेमध्ये म्हटलं गेलं हान सख्या तुझी बारी कर
प्रत्येक चेंडूवरती फटका मारत असतोय, प्रत्येक चेंडूवरती धाव बनवायची असते का धाव संख्या उभी करायची असते. तळेगाव संघ विचार करतोय कोणता संघ आमच्या बरोबर पोहोचेल, कोणता संघ आमच्या समोर भिडेल, हा त्यांच्यामध्ये विचार. पण तळेगाव संघाचा विचार पाहायला गेला, आजच्या दिवसाचा खेळ पाहायला गेला, तर 99% संघाने सुरेख कशी कामगिरी केली, त्यामुळे तो संघ चिंतेमध्ये नसेल, फक्त कोणता संघ आपल्या समोर भिडेल याची वाट तो पाहतो. या ठिकाणी इथे शेवटचा अंतिम षटक कपिल कोण विसरणार या गोलंदाजाला. मित्रांनो, मागच्याच काही स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं 6 चेंडू 7 धावा 6 चेंडू 8 धावा एकाच गावातील ए ग्रुपच्या 2 संघाला या खेळाडूने उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना सेमी फायनल, क्वार्टर फायनल, सेमी फायनल अशा 2 सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. इथे बराच काल चेंडू आवेमध्ये आहे, शतरक्षक संकेत त्या ठिकाणी येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही करत, फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला गेलाय तो वेंगाव संघाला. विनू कुठेतरी माघारी परतलाय, झटका दिला गेलाय तो वेंगाव संघाला. कुठेतरी आता असा काही फलंदाज पाठवावा लागेल जे उर्वरित 5 चेंडूमध्ये देसाई फळेच्या जसा डीजेने फटकेबाजी केली होती तशीच फटकेबाजी या ठिकाणी करावा लागेल. या आपण पाहतोय या अगोदर रोहनने तळेगाव संघाकडून जी फटकेबाजी केली होती त्याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. नवीन फलंदाज रमाकांत आपण पाहतोय. 3 षटकाच्या खेळामध्ये किमान 30+ धावा होणं खूप महत्वाचं असतंय, पण इथे जणू काय रात्र आपण पाहतो पुढे सरकली गेली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धावसंख्येला आकार दिलाय. पण अभि पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, 5 चेंडू आहेत, काही होऊ शकतंय. काय गुप्ता? काही होतंय. आपण पाहिले या मैदानावरती अनेक सामने पाहिले गेलेत. इथे बॅटची कडा, तू चल मै आया, तू चल मै आया, तेरे लिए एक डक लाया. लगातार विकेट आपण पाहतोय. रमाकांत माघारी परतलाय. प्रणव आपण पाहतो न्यू बॅटर इंटर होतो मैदानावरती, ज्याच्यावरती भरोसा होता सुयोग, तोही माघारी परतला. आपण वन डाऊनला गेला होता. सलामीची जोडी स्वस्तामध्ये आपण पाहिलं गेलं. जर विचार केला तर विनू हाच एक होता त्याच्या बॅटच्या स्कोरिंग शॉट आपण पाहिलं गेलं. त्यानंतर संदेश अजून मैदानावरती आहे. इतर 4 फलंदाजांना अजूनही खातं पण खुलता आलं नाहीये. इथे लगातार 2 विकेट पाहिले गेले, 5 विकेट झालेत. इथे सुरेख फटका, संकेत त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद, झटक्यावरती झटका, विकेटची हॅट्रिक प्राप्त करत असताना कपिल काय लाजवाब गोलंदाज. एक सामने पाहिले गेलेत, स्लॉग वर स्पेशलिस्ट हा गोलंदाज झालाय. कित्येक मॅचेस मध्ये या गोलंदाजाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला थांबवलंय, पण इथे प्रथम फलंदाजी करत असताना वेंगाव संघाला इथे बांधून ठेवलाय. निस्तं बांधून नाही, दोरखंड सोलखंडी यामध्ये बांधून ठेवलंय का असं वाटतंय. दोन्ही पाय त्यांचा अडचणीत सापडले गेलेत, कोणत्याच पायाने पुढे सरकता येत नाही, फटक्यावरती फटके देता येत नाही. इथे 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज सागर मोरेला आपण पाहतोय. 3 चेंडू 3 विकेट. आणि किती बघितलं गेलं ना प्रणव, प्रत्येक गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलंय. विश्वासने सुरुवात केली विकेटने, संकेतने विकेटने आणि कपिलने विकेटने, म्हणजे प्रत्येकाने विकेट प्राप्त केले. इथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. शेवटचे 3 चेंडू आहेत, शेवटचे 3 चेंडू. इथे सुरेख फटका, लंगा प्रिझर मध्ये शतरक्षक आहे, इथे कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. आणखीन एक चेंडू आपण पाहतो, सिंगल देऊन जातोय. धावसंख्या 6 आकड्यावरती, उर्वरित 2 चेंडू आहेत. स्कोरिंग शॉट 2 तर लागायलाच पाहिजेत. संदेशला ती जिम्मेदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. 6 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. अनिल कोहली सर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं, यानंतर कर्जत तालुक्याला तुम्हाला बोलवलं तर तुम्ही लगेच यायचं, नाही बोलायचं नाही. जसं अनिल कोहली सर तुम्हाला संदेश येईल ना का, अनिल कोहली सर तुम्हाला नेरल आणि कर्जत मध्ये समालोचन करण्यासाठी यायचं आहे, तर अनिल कोहली सर लगेच आपण यायचं.
कर्जत तालुक्यामध्ये माहिती पडू द्या, वातावरण आणि मैदान गरम काय काय असतं हे फक्त एकच व्यक्ती करू शकतोय. आम्ही अनेक तालुके, अनेक जिल्हे, अनेक समालोचक पाहिले गेलं, महाराष्ट्र नाही तर भारत देश भ्रमण केलं मी नाही, पण खऱ्या अर्थाने अनिल कोहली सारखा मैदान तापवणारा समालोचक सापडला नाही. लाजवाब वातावरण करतात गरम, लाजवाब नाही जरूर असे समोरच्यांना पाठबळ द्या. लाईव्ह वाले तुम्ही त्यांना प्रमोट करा, पुढे ढकला आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी त्यांना आपण काय प्रमोट करूया, प्रोत्साहन देऊया. इथे इथे लेखबाई शेख धाव षटक क्रमांक तिसरा आहे, समाप्त झाला एक फलंदाज बाद, विकेट आपण पाहिला गेला आणि इथे धावसंख्या 9-10 धावांची गरज आहे. जरूर आमचे खऱ्या अर्थाने शिवादादा इंजर्ड आहेत, खऱ्या अर्थात त्याची बॅटिंग आहे ना मी पाहिले गेले. हा शिवादादा लाजवाब बॅटिंग पाहिली गेली ना, पण शिवादादा आज खऱ्या अर्थाने थोडेसे आम्ही पण नाराज आहेत. आमचा गोविंद आज इंजर्ड झालाय आणि त्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे आमचे ऑफिशियल. अरे निसत नाक फोडलं असतं चाललं असतं ना, नाका सकट जबडा हिलवला त्याला जेव्हा. तर पहिल्या इनिंगला आपण पाहतो आपला दोन कामगिरी, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, 10 धावांची गरज आहे आणि या 10 धावा आपण पाहतोय. तर अनिल सर थोडीशी गंमत आपण पाहिलं गेली, कारण या अगोदरही मॅच मी केली तिथेही लो स्कोर मॅच झाली, इथे फक्त 9 धावा फक्त धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 10 धावांची गरज आहे अनिल सर, थोडंसं आता तुम्ही बसा, फायनल मला तुम्हीच करा, आता फक्त 10 पाहिजेत त्याच्यामुळे आता तुम्ही बदलून घ्या. कारण खऱ्या अर्थाने मंजरपडा संघाला पण मला तुमचा आवाज ऐकायचा होता. अनिल सरांची बोली, जैसे निकलते बंदूक की गोली, लाजवाब आवाज. आपल्या इथे पण कर्ज तालुक्यामध्ये समालोचक भरपूर आहेत, पण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं अनिल कोहलींची पाहतो ना, अनिल कोहली सर यांची बात वेगळी आहे. वातावरण गरम करून, नाही तर आपल्याकडे असा जोरदार आवाज काढला तर लगेच कमीट पडते काय चाललंय, पण इथे खऱ्या अर्थाने काय समालोचकाने काय कामगिरी कशा प्रकारे समालोचन करायला पाहिजे फक्त ना फक्त अनिल कोहली सर यांच्या आवाजात तुम्ही जरूर ऐका. इथे गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक प्रणव गुडेकर, खऱ्या अर्थाने आताच प्रणव राजपूरकर आपण माझा तुमचं नाव घेताना
माझ्या मुखातून निघलं प्रणव कुडेकर, तोच प्रणव इथे गोलंदाजी मार्ग वरती आहे. चांगला गोलंदाज आहे हाही आपण पाहिलं गेलंय, एक चांगला लेदर प्लेयर आणि हाही एक मोठ्या लीग मध्ये खेळणारा प्लेअर आहे. इथे आपण पाहतो लेझी क्रिकेट, दोन धावा तिसरी धावण्याचा प्रयत्न आणि तिथे संकेत होता स्ट्राईकला. तीन धावा आपण पाहतो, पहिल्या चेंडूवरती तीन धावा घेतल्या गेल्या. वातावरण काय गरम करणार अनिल सर, आता इथे वातावरण शांत झालंय. तरी आपण पाहिला गेला तीन धावा स्कोर कार्ड वरती आहेत, पहिल्या चेंडूवरती तीन धावा. तालेगाव संघाता कॅटमला आपण विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचंय. या दरम्यान जोरदार पहार चेंडू होतो सीमारेखा पार, रस मिळतीसा आलेला हाय यूज हँडसम ब्यूटीफुल सिक्सर षटकार. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, इथे गोलंदाज फसला गेलाय, इथे विजयी झालाय तो ओमसाई राम वंजारपाडा संघ. आपण पाहतो आजच्या या फेरी मधील तिसरा सामना या ठिकाणी खेळताना दिसतील. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याच्यावरती होता सर्वांचा विश्वास, त्या विश्वासच राखून त्यांनी केली गोलंदाजी, तो विश्वास ठरला या मॅचचा हिरो. मी थांबतोय, तुम्ही पाहत बसा शिवशक्ती चषक 2024.